नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववीची सहावी कविता या झोपडीत माझ्या कवितेचा भावार्थ पाहणार आहोत कळव नंबर एक राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या या ठिकाणी नवीन शब्द आलेला आहे सौख्य याचा अर्थ आहे सुख महाल म्हणजे राजवाडा याचा अर्थ पाहूया एखाद्या राजाला राजमाला जी सुखे मिळाली असतील ती सर्व सुखे माझ्या झोपडीत मला लाभली आहेत कळवं नंबर दोन भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या या ठिकाणी नवीन शब्द आलेला आहे भूमी याचा अर्थ आहे जमीन नाम म्हणजे देवाचं नाव या ठिकाणी कवी सांगत आहेत अंगणातल्या जमिनीवर आरामात निजण्याचे नी रात्री आकाशातील ताऱ्यांकडे पाहण्याचे सुख मला या झोपडीत राहून मिळते देवाचे भजन नेहमी गात या महालात या झोपडीत मी आनंदाने राहतो कळव नंबर तीन पहारे आणि तिजोऱ्या त्या तु नी हो तिचोऱ्या दारासना हि दोऱ्या या झोपडीत माझ्या नवीन शब्द आहे पहारा म्हणजे नजरकैद करणे किंवा रखवाली करणे तिजोरी म्हणजे खजिना पेटी महालांमध्ये तिजोऱ्यांमध्ये धन साठवून ठेवलेले असते त्यावर सक्त पहारेही ठेवलेले असतात तरीसुद्धा तेथे ते चोऱ्या होताना दिसून येतात कवी सांगत आहेत माझ्या झोपडीच्या दारांना कवाडे नाहीत किंवा दारे नाहीत ती सतत उघडी आहेत माझ्या झोपडीला चोरांचे भय नाही चोरण्याइतकी धनसंपत्ती दौलत माझ्याकडे नसल्यामुळे माझ्या झोपडीला मी पहारे ठेवत नाही कळवे नंबर चार जाता तया महाला मज्जाव शब्द आला भीती यावयाला या झोपडीत माझ्या या ठिकाणी नवीन शब्द आला आहे मज्जाव करणे म्हणजे अटकाव करणे किंवा निर्बंध घालणे राजवाड्यात परवानगी शिवाय शिरकाव होत नाही अटकाव हा शब्द तिथे नसतो माझ्या झोपडीत येण्यासाठी भीती वाटणार नाही झोपडीत सर्व माणसांचे खुले स्वागत होत असते कडवे नंबर पाच महाली मऊ बिछाने कंदील शामदाने आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या या ठिकाणी नवीन शब्द आलेला आहे श्यामदाने याचा अर्थ आहे काचेचा दिवा किंवा झुंबर मालामध्ये आरामासाठी मऊ बिछाने असतात मी कंदील झुमरांची रोषणाई त्या ठिकाणी केलेली असते पण माझ्या झोपडीत जमिनीवर झोपणे हाच सन्मान त्या ठिकाणी आहे आणि मी भी बिछाणा करून झोपत असतो कडवे नंबर सहा येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरी न बोझा या झोपडीत माझ्या या ठिकाणी नवीन शब्द आहे बोझा याचा अर्थ आहे वजन किंवा दळपण किंवा धाक माझ्या झोपडीत कधी प्रेमाने या नी प्रेमाने जा माझ्या झोपडीत ये जा करताना कुणाच्याही मनावर दळपण त्या ठिकाणी राहत नाही किंवा धाक त्या ठिकाणी राहत नाही कळवे नंबर सात पाहुनी सौख्य माते देवेंद्र तो हिलाजे लाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या नवीन शब्द आहेत देवेंद्र देवेंद्र म्हणजेच काय तर देवांचा राजा लाजे म्हणजे शरमतो सदा म्हणजे नेहमी विराजे याचा अर्थ आहे शोभते किंवा नांदते कवी सांगत आहे माझ्या झोपीत राहण्याचे माझे सुख पाहून देवांचा देव जो इंद्रही आहे तोही मनातल्या मनात त्या ठिकाणी लाजत असतो माझ्या सुखाचा हेवा त्याला वाटत असतो आणि माझ्या या झोपडीत नेहमी सुख शांती नांदत असते अशा प्रकारे आज आपण या झोपडीत माझ्या या कवितेचा भावार्थ या ठिकाणी समजावून घेतलेला आहे